पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे, नुसतं एकनाथ शिंदेनी नुसतं असं दाढीवर हात दिला असताना तर खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता आडवा. सुद्धा पाठपुरावा करावा लागेल. आपल्याला कल्पना असेल की माझी मावशी सुद्धा मध्य प्रदेशमध्ये राहते, जी वर्ल्याच्या आसपास आहे. म्हणजे एक गाव वर्ला जे आहे ते महाराष्ट्रात आहे आणि एक वर्ला जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. माझी मावशी जी राहते ती मध्य प्रदेशच्या वर्ल्यात राहते, फक्त नदी आडवी आहे. तर तिकडे पावरा समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांचंही धर्मांतरांचं काम ख्रिस्ती बांधवांकडनं फार जोरामध्ये सुरू आहे. आम्ही कोणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माकडे जर कोणी वाकडी नजर करत असेल तर आता कोणी ते सहन करणार नाही. आज मी मंत्री आहे की आमदार आहे याच्यापेक्षा पहिले मी आपल्यातला हिंदू आहे हे मी विसरता कामा नये. त्यामुळे खुर्ची देणारे पण तुम्ही आहे तर खुर्ची ओढणारे पण तुम्ही आहे. त्यामुळे खुर्चीपेक्षा धर्म महत्वाचा आहे. आणि मला तरी असं वाटतं की जैन बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी सांगितलं गेलं, मूळ आदरणीय धनवट साहेबांनी सांगितलं तेच खरंच आहे. जैनही हिंदू आहे आणि हिंदूही जैन आहे. पूर्ण इतिहास जर आपण चेक केला तर राजस्थानच्या सिसोदियापासूनच आमचा जैन धर्म आलेला आहे. त्यामुळे जैन हे आपल्याकरता वेगळे नाही आणि त्यांची शिफारस झालेली आहे. आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी 100% उभे राहू ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. पालकमंत्री म्हणून मी इथं येणं हे माझं अगस्त्याचं होतं. प्रशासनालाही मी विनंती केली होती आणि सांगितलं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे, इथंही परवानगी दिली गेली पाहिजे. ती परवानगी आपल्याला मिळाली आणि पुणे एकजुटीचं जे प्रदर्शन या ठिकाणी केलं. आम्ही कोणा धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण कोणी बघत असेल तर आम्ही गांधीजी नाही आहे. या गालावर मारली म्हणून त्या गालावर मारा. त्यामुळे आम्ही मुस्लिम बांधवाचा जो चांगला आमच्या बरोबर असेल, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, हे ओवेसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत सांगितलं होते आपल्याला माहित आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही कोणा धर्माचा अनादर करत नाही, पण याचा अर्थ असा नाही आहे की कोणी आमच्यावर चालून जावं आणि या गोष्टी कराव्या. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की आपल्यातलाच भाऊ म्हणून मी आपल्याच आशीर्वादानं मंत्री झालोय. म्हणून तर 4 महिन्यापूर्वी आम्ही गाडी बदलवली. इस मार्ग की लाईने सभी व्यस्त आहे, कृपया थोडी देर के बाद द्या गुवाहाटी. आता आमच्यावर लय टीका झाली, पण हे आमचं मूळ बाळासाहेबांचं बाहेर जात होतं ते आम्ही सुटू नये म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आज आहे. त्यामुळे आमच्यावर किती टीका टिकणी झाली, पण आता आम्हाला लय ट्रोल केलं गेलं. पण आम्ही जे बदलवला मार्ग सत्तेकरता नाही बदलवला. सत्तेसाठी 1760 आमच्यासाठी एकच हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आम्ही हा मार्ग बदलला. आणि त्या मार्गामध्ये नसतो आणि 3 जणांचं जर सरकार पुन्हा असतं तर या व्यासपीठावर मी येऊ शकलो नसतो. येण्याची इच्छा असली तरी आणि बाजूला काँग्रेस होती, बाजूला राष्ट्र होती. आता इकडे भाजप आहे, सनातन आहे, आप सब आहे. आपण चिंता करण्याची गरज नाहीये. ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता आमचे एकनाथ शिंदे साहेब तिकडे बसलेले आहेत. आमच्यावर बऱ्याच टीका करतायत, राऊतपासनं सगळे टीका करतायत. काय काय आमच्या राजांच्या बाबतीमध्ये बोलतायत त्याच्यात मी खोलावर जाणार नाही, पण संजय राऊतांना आमचं एवढंच आव्हान आहे, नुसतं एकनाथ शिंदेनी नुसतं असं दाढीवर हात दिला असताना तर खासदार नाही झाला असता, आडवा पडला असता आडवा. 41 मत पडले ना ते असे केल्यामुळे पडले, नाही तर ते आडवं झालं असतं. असो एक हिंदू एकजुटीचा मी या ठिकाणी आभार मानतो. सगळ्या पक्षाचे लोक इकडे आले, आपला पक्षपिक्ष बाजूला ठेवू, अरे धर्मच टिकला नाही तर पक्ष कुठं वाचणार आहे तुमचा. त्यामुळे आपण सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता हे सरकार कटिबद्ध आहे, मी सुद्धा वचनबद्ध आहे, एवढी खात्री देऊन माझे 2 शब्द संपवतो.